शहरातील एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह अन्य नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश यापूर्वी झाला आहे। मानसिक दृष्ट्या ते राष्ट्रवादीतच असून तांत्रिक बाबी तपासापासून त्यांना योग्य वेळी पक्षात अधिकृत प्रवेश दिला जाईल अशी माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड हे काल रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी आमदार संजय शिंदे यांच्यासह शिवसेनेचे शहर प्रमुख गुरुशांत दुत्तरगावकर, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जुबैर बागवान, कार्याध्यक्ष संतोष पवार, महिला अध्यक्ष सुनीता रोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमास माजी आमदार नरसय आडम यांनीही आवर्जून हजेरी लावली। काही वेळेने एमआयएमचे महानगरपालिकेचे गटनेते रियाज खरादी, तौफिक शेख आदी नगरसेवकांनी लाड यांच्यासह आमदार संजय शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, एमआयएमचे नगरसेवक यापूर्वीच राष्ट्रवादीत आले असून त्यांना लवकरच अधिकृतपणे पक्षात प्रवेश दिला जाणार आहे। राज्यात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता यावी या हेतूने प्रचारानिमित्त येणार असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले। दरम्यान महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ मागील निवडणुकीत खूपच कमी झाले आहे। सध्या महापालिकेत राष्ट्रवादीचे अवघे 4 नगरसेवक आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आतापासूनच राष्ट्रवादीने जुळवाजुळव सुरू केली आहे। महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला की नाही असा प्रश्न आमदार संजय शिंदे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला। त्यावेळी ते म्हणाले, अधिकृत प्रवेशाबाबत काही सांगता येणार नाही, मात्र त्यांच्या मोबाईलवरील कॉलर टोनवरून असे वाटते की त्यांचा पक्षात प्रवेश झाला आहे। यावेळी हास्य कल्लोळ झाला। दरम्यान यांचा अधिकृत प्रवेश झाला की नाही त्याबद्दल त्यांनी काहीच उत्तर दिले नाही।